कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडीमध्ये लक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानावर धाडसी दरोडा टाकल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या दरोड्यामध्ये लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक श्याम घाडगे व गणेश घाडगे यांच्यावर दरोडेखोरांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून गंभीर दुखापत केली आहे. यामध्ये श्याम घाडगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर गणेश घाडगे यांच्यावर फडके हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. नंतर गणेश घाडगे यांना नाशिकच्या शताब्दी हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. कोळपेवाडीमध्ये भरबाजाराच्या दिवशी सायंकाळी 7:30 दरम्यान अचानक लक्ष्मी ज्वेलर्स समोर धूर व फटाक्याचा आवाज झाला. काही इसम गॅस टाकी फुटल्याचे ओरडत पळाले. प्रथम कोणालाही कळले नाही. या धावपळीमध्ये दुकानातील श्याम व गणेश घाडगे यांच्यावर दरोडेखोरांनी गोळीबार करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मी दुकानाच्या बाहेर आलो, श्याम शेटमध्ये होते, ते परत बाहेर आले. आम्ही सेंटरला इथे उभो होतो, उभा असताना तिथून 4-5 जण आले. एक जो गोळीबार करणार आहे ना, तो सेंटरला आला, गोळीबार गेली श्याम शेटवर. तर श्याम शेट जागेवर पडले. नंतर आतमध्ये दोन तीन जण घुसले. एकाच्या हातात पळत होता, दोन तीन जणांच्या हातात दांडूच होते. बस सांगू शकतो. किती जण असतील अंदाजे? अंदाजे 5-7 जण म्हणजे आले, म्हणजे थोडेसे ज्वर झाले. जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी काही सुतळी बॉम्ब वगैरे असं फोडलं होतं का? दुराचा बॉम्ब केला. अंदाजे असं किती तुमची किती ट्रे सोनं वगैरे असतात? साधारण वरती जवळजवळ 32 ट्रे होते. त्याच्यात एक ट्रे शिल्लक आहे, 31 ट्रे गेलेली. जो 8-9 जण आले त्यांनी अजूनवर फटाकड्याचा बार केला. फटाकड्याचा बार झाला, आम्हाला वाटलं कोणाचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं फटाकडे वाजवले का. आम्ही ते पाहिलं तर यांना मारत सुटले ते दरोडेखोर. किती जण होते? 3-8-9 जण होते. आणि दुकानात किती जण होते? हे दोघं जण होते, त्यांचे वडील बाहेर होते. दुकानाचं नाव संगमनेर लक्ष्मी ज्वेलर्स. यांचं नाव काय आहे? यांचं श्याम शेठ घाडगे आणि गणेश शेठ घाडगे. अच्छा, त्यांनी काही चोरी वगैरे केली? कुणी त्यामुळे सळी दरोडे खरं अख्खं दुकान लुटून नेलं त्यांचं. पूर्ण दुकान लुटून नेलं त्यांनी. आणि मग ते आम्ही त्यांना दगड मारले, पण त्यांनी पण आमच्या दगडाचा वर्षाव केला. त्यांच्या बंदूक होती, त्यांनी गोळ्यात फायर केली. मग आम्ही मागं पळवलो, पूर्ण गाव जमलं होतं दोन्ही साईडनं, पण एक गल्लीतून ते पसार झाले. ते कसे झाले? ते पायी पाय आले. गोळीच मारली? हा, यांना दोघांना पण गोळ्या मारलेल्या. यांनी पोटाला नेमका आज कोळपेडीचा बाजार असल्यामुळे गर्दी होती, वर्दळ होती. आणि यांनी म्हणजे दुकान आवरायचाच टाईम झाला यांचा, तर तेवढं ते दरोडेखोर फटाकडे वाजत आले आणि त्याच्यामुळं दगड मारायचे गावातले. मग कुणी जसं पुढं लवकर आम्ही तरी डेरिंग केलीच, म्हणलं जीड लागेल तिड मग फळ आली ती, पण पूर्ण साफ करून नेले दुकान. ते श्याम खुर्चीवर बसला होता, श्याम खुर्चीला धरून असा बसलेला होता तो, आणि गणेश मधी होता. तर मग त्याच्या खूप हानत होते ते, 10-15 जण असल्यामुळं त्यांना काही हे होईना. मग ते म्हणे त्यांचे वडील सुद्धा होते त्या ठिकाणी. अंदाजे किती फायरिंग झालं तुमच्या? अंदाजे कमीत कमी 3-4 फायरिंग, 4-5 फायरिंग झालं त्यांचे. तर कोणाला कुठं कुठं लागलं तुम्हाला अंदाज? गर्दी झाल्यामुळं काय होतं कोणाला काही समजलं नाही. गर्दी जितकी झाली आली असतील, नंतर घटना झाल्यानंतर हजार माणसं गोळा झाले असं, अशी परिस्थिती दिली होती. कशावर आले असतील काही सांगते? नाही, ती पायी पायी दिसले. दरोडेखोरांनी किती ऐवज लंपास केला हे अजून समजू शकले नसून या 12-15 दरोडेखोरांच्या धाडसी चोरीमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. डी न्यूज वृत्तसंकलन विभाग कोपरगाव.